माझं नाव पोर मला म्हणतात सोय केली कार भाव मित्राच्या या लग्न मधी घेतलं माझं नाव पोर मला म्हणतात सोय केली कार भाव डीजे वाल्या गाण्यावर नाच सारदा वंश मोर नाव गाणं वंश मोर नाव नाईटी वर्ग वैन पोर नाच जातला मला इतका आवडलेला आहे की शोची इतकी धमाकेदार सुरुवात झालेली आहे आणि एस जे आणि यू जे एकत्र आलेत म्हटल्यावर तर धमाका होणारच होता आणि आदर्श आलाय म्हटल्यानंतर आता काय आजच्या टीआरपीचं टेन्शनच नाही आम्हाला जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात संजय जाधव यांचं कोरिओग्राफर उमेश जाधव यांचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदर्श शिंदे यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एक नवीन चिकना चुपडा हिरो सिद्धांत मुळेसाठी जोरदार टाळ्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मंडळी या गाण्यामुळे तर ते ऑलरेडी माहीत झालं होतं की एक धमाकेदार सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे लग्न मुबारक आणि त्यानिमित्तानं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री प्रार्थना बेहरेसाठी प्रार्थना बेहरे लाफ्टर एक्सप्रेस असं मी त्यांना म्हणतो ठरवून आले तर आज अजिबात हसणार नाही यानंतर आपण स्वागत करूयात अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा संस्कृती मनापासून स्वागत तुझं सध्या आणखीन एका सिनेमाची प्रचंड चर्चा आहे त्याच्या नावावरून सुद्धा म्हणजे आजकालचं जग हे खरं तर स्क्रीन टचवालं आहे सगळं बघण्याचं जग आहे पण या बघण्याच्या जगात सुद्धा रेडिओ ऐकण्याची मजा काहीतरी औरच असते म्हणजे कुणी गाडी चालवत असलं तरी कुठलं तरी एक रेडिओ स्टेशन आपण लावतोच म्हणजे रेडिओ फार महत्त्वाचा आहे आणि त्याला गावखेड्यात रेडू म्हणतात आपल्याकडं तर रेडू नावाचा एक चित्रपट येतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते शशांक शेंडे आणि अभिनेत्री छाया कदम यांचं ओहो सर स्वागत स्वागत क्या बात आहे यानंतर आणखीन एका सिनेमाच्या टीमला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्या सिनेमाचं नाव आहे वाघेऱ्या आणि त्यानिमित्तानं आमंत्रित करूयात अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री लीना भागवत यांना वा 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 स्वागत किशोर सर मनापासून स्वागत करतो मी तुमचं वा वा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा जोरदार टाळ्या बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉलर बिग बॉस प्रस्तुत चला हवा येऊ द्या को पॉवर्ड बाय पतंजली केश कांती कोलगेट गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस बादशा मसाला कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटरना ऑटोमोबाईल पार्टनर बोलेरो पिकअप एफबी तीन तीन सिनेमाचे हे लोक एकत्रितपणे आलेले आहेत
मला हेच विचारायचं आहे, तिन्ही सिनेमे एका दिवशी रिलीज होणार आहेत का? म्हणजे एकाच एकाच तिकीटात तीन तीन बघायला मिळणार आहेत का आम्हाला, असा एक प्रश्न मला पडलेला आहे. नाही नाही, म्हणजे लग्न मुबारक 11 मेला रिलीज होतोय. वा, रेडिओ 18 येतोय. रेडिओ 18 येतोय आणि वाघेऱ्या 18. म्हणजे तुमच्या दोघात कॉम्पिटिशन आहे, फायटिंग आहे चांगल्या अर्थी. म्हणजे इकडे फाईट होईल सिनेमांची, पण प्रेक्षक एन्जॉय करतील, कारण त्यांना दोन्ही बघायचे असणार आहेत. त्यामुळे सकाळी एक बघतील शो आणि संध्याकाळी एक शो बघतील. आपण सुरुवात करूयात लग्न मुबारक या सिनेमापासून. आणि संजय जाधव या सिनेमामधून आपल्याला एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. लग्न मुबारक, जसं आपण म्हणतो की लग्न आणि मुबारक, सो इट इज ऑब्व्हियस की हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी आहे. पण शिवचं कॅरेक्टर प्ले करतोय सिद्धांत आणि मी त्याचा मित्र इरफान. आणि जसं मी आहे तसंच इरफानचं कॅरेक्टर आहे. मला गंमत काय वाटली ना की इरफानच्या कॅरेक्टरमध्ये मला जे वर्षानुवर्ष जे करायचं होतं ना, की मला डान्स करायचा होता, मला ॲक्शन करायची होती, मला असं सिनेमा असं स्क्रीनवर रडायचं होतं, मला स्क्रीनवर लोकांना हसवायचं होतं, हे सगळ्या शेड्स ना त्या कॅरेक्टरमध्ये आहेत. सो इरफान भाईचं कॅरेक्टर आय एम प्लेइंग. वा 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 वा, मला उत्सुकता लागलेली आहे हे पाहण्याची. आता येणार आहे संस्कृतीकडे. लव्ह ट्रायंगल आहे फिल्म, तर ऑब्व्हियसली मी मध्ये कुठेतरी सँडविच होतं माझं नेमकं. पण कॅरेक्टर विषय सांगेन, ईशा नावाचा कॅरेक्टर आहे, शिवची बेस्ट फ्रेंड. खूप बिंधास्त आहे मुलगी, म्हणजे एखादा बिंधास्त मुलगा कसा असतो तशी ती आहे, म्हणजे टीझर आणि ट्रेलरवरनं लक्षात आलं असेल. आणि मजा आली कॅरेक्टर करताना, कारण का मी खरंच कधी असलं कॅरेक्टर केलेलं नाही आणि मला सगळ्या गोष्टींची मुभा होती. आता येणार आहे प्रार्थना तुझ्याकडे. प्रार्थना, तुझ्याकडून मला ऐकायचंय काय आहे सिनेमा नक्की? नुकतंच लग्न झालं त्यामुळे सगळे लग्न मुबारक करतातच आहे मला. लग्न मुबारक आपण पण सिनेमाच केला. नुकतंच लग्न झालेलं आहे. मुस्लिम कॅरेक्टर आहे, सारा नाव आहे या मुलीचं. लव्ह स्टोरी अगेन. आणि अगेन मी ही फिल्म निवडली का, मला करावीशी वाटली बिकॉज हे कॅरेक्टर खूप वेगळं होतं. म्हणजे आत्तापर्यंत मी असं खूप माझ्या वेगवेगळ्या फिल्म्समध्ये पाहिलं असेल की मी मोस्ट ऑफ इधर खूप बडबडी टॉमबॉईश असे कॅरेक्टर्स केलेत. हे खूप साधं न बोलणारी मिनिमम डायलॉग्स बोलून फिल्ममध्ये मी काम केलं आहे. म्हणजे मिनिमम डायलॉग्स हे तू जे लेखकाला तू सांगितलंस ही तक्रार आहे तुझी का? नाही, तुला आनंद येतो, उलट मज्जा आली ना, नाहीतर नेहमी खूप बोलायचं. उलट असं आणि भाव कदमला मिनिमम डायलॉग असली खूप मजा. आता आपण जाणार आहोत आमच्या तुकरटवाडीच्या एका कार्यक्रमामध्ये. खरं तर तुमच्या सिनेमात प्रवीण तरडे पण आहेत असं मी ऐकलं होतं, कारण काल माझ्याकडे जेव्हा लिस्ट आली तेव्हा त्याच्यात ते सुद्धा होते आणि मला वाटलं की ते येतीलच इथे. पण तुम्हाला माहिती का ते येणार तिथे? प्रवीण, हां, आमच्या गावातले प्रवीण परडे. प्रवीण परडे, प्रवीण परडे ते येणार आहेत. आणि त्यांनी आमच्या गावामध्ये एक नवीन इव्हेंट कंपनी सर सुरू केलेली आहे. म्हणजे आता लग्न मुबारक तर आहेच आहे, त्यावरून त्यांना एक सुचलं की आपण आता एक इव्हेंट कंपनी का सुरू करू नये बाबा. आणि त्या इव्हेंट कंपनी अंतर्गत ते लग्न जुळवतात. झी मराठीचं जसं आहे तुमचं आमचं जमलं, यांचं तुमचं आमचं जमलं तर जमलं, असं एक डन झालंय विवाह संस्था अशा पद्धतीचा एक त्यांना काय पुण्याचा शब्द आहे, पुण्याचा माणूस आहे. डन झालंय इव्हेंट कंपनी, लग्न ठरलंय आता आपण, डन झालंय. वा वा वा, बघूयात काय घडतंय. जोरदार टाळ्या. आपल्या आयुष्यामध्ये दाढी आणि लग्न करावंच लागत. शशांक शेंडेंना फार मान्य झालं नसल. मी दाढीच्या हिशोबानं बोलतोय, पण ते आपल्याला करावंच लागतं. म्हणजे कसं आहे, 12 महिने 24 तास जो बिझनेस चालतो तो म्हणजे लग्नाचा. आणि म्हणूनच आपण हा बिझनेस टाकलेला आहे. तर आता सुरुवात करतोय मी माझ्या कार्यक्रमाला. बघूयात माझ्याकडे पहिल्यांदा लग्न करण्यासाठी ठरवण्यासाठी कोण येत आहे का? हॅलो, या. हॅलो,
खतरनाक. राम 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 राम. नमस्कार. रिवर्स मार. नमस्कार. डन झालंय मॅरेज कंपनीच आहे का? अरे हीच आहे ना. मग याला आणलंय. मी फक्त फ्रेश पीस विकतो, सर्व्हिसिंग केलं जात नाही. हो काय पण काय बोलताय, काय काय पण काय बोलताय. हा पदार्पण आहे माझं, नवीन लग्न करायचंय मला. पदार्पण आहे मग काय, पदार्पणाचा अवॉर्ड देऊ तुला. अरे या वर्षी तुला द्यावं लागणार, संजय जाधवांना द्यावं लागणार. अरे कॅमेरामन माणूस फोकस शिफ्ट करतो मान्य, पण एवढा गप्प सर, जास्त बडबड करू नका. मला तुम्ही सांगा, ह्या बघा, ह्या आमचा बोरगा आहे, लग्न करायचं आहे. काय खर्च येईल तो काय टेन्शन नाही, फक्त पोरगी ताबडतोब दाखवायला लगेच लग्न. अरे डन झालंय ना, तू मला मुलगी कशी पाहिजे फक्त सांगा. संस्कृती पाहिजे. बाळा, बायको नवऱ्याला आपल्या तालावर नाचवते इथपर्यंत ठीक आहे. हे जर आपल्या घरातील तर अख्ख्या खानदानला तिच्या तालावर नाचवलती. दुसरं सांग दुसरं. हा प्रार्थना भेरे. प्रार्थना भेरे. अरे बायको भेरे नाही रे, मुखी पाहिजे असते रे. हा हे आपल्या घरातलं तर अख्ख्या खानदानला भेरे करणार आहे. हा आणि तिचं लग्न झालेलं आहे ऑलरेडी. मला सांगा तुम्हाला लग्न कसं काय? पैशाची काळजी नाहीये, किती पैसे खर्च झाले तरी चालतं, पण लग्न म्हणजे धमाका पाहिजे, धमाका. अरे आरडीएक्स लावून मांड उडवून टाकू. गप्पच हो काय, अरे तसा धमाका नाही हो. धमाका म्हणजे ह्याला पैशाची कमी नाही आपल्याकडे, म्हणजे काय डान्स गाणं प्रोग्राम असा जबरदस्त झाला पाहिजे असा धमाका. माझ्या लक्षात आलंय तुम्हाला इव्हेंटच करायचं. इव्हेंट? हा जबरदस्त. ओके आपण दोन तीन गायकांची गाणी ठेवू. शाबास. तुम्हाला गायक कोण पाहिजे सांगा. ते बेला शेंडे येतील. 1,00,000 रुपये एका गाण्याचे. नको मग शशांक शेंडे घ्या. ते गातील? हा गातील ते. नाही गायले तर नाही गायले, वांड पोट्टे भिवण्यासाठी तर कामी येतील ना. सगळे पोट्टे भितील ना. हा अजिबात पैशाची काळजी करू नका, तुम्हाला पाहिजे ते करा. पाहिजे ते करा ना. बोला. डन केलेलं आहे. तुमच्या लग्नामध्ये आदर्श शिंदे गाणार. संस्कृती बालगुडेचा डान्स ठेवू आपण. नक्की. हो हे सगळे येतील. सगळे येणार. शूटिंग बिटिंग सगळं आपण करणार. आणखी ह्याला कोण म्हणजे आपलं कॅमेरामन आपल्याला करणार. अरे संजय जाधव स्वतः कॅमेरामन लग्नाच्या शूटिंगला. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला पर्सनल म्हणून विचारून घेतो. काय संजय जाधव लग्नाचं शूटिंग करतात? लग्नाचं करतात की नाही माहित नाही, पण आता ऍक्टिंग करतायत म्हणल्यानंतर पुढचं सांगता येत नाही. कार्यक्रम धमाका झाला पाहिजे फक्त, एवढं लक्षात ठेवा. उद्याच्या लग्नात धमाका होणार, भेटूया उद्या. हा उद्या. यस निघ. चला पप्पा. हा चला. हा धमाका लक्षात ठेवा. तर मंडळी, काल आपण बघितलं की आमच्याकडं पहिलं गिराईक आलेलं होतं आणि त्याच लग्न मी डन करून टाकलं, ज्यांचं आडनाव होतं घोडे आणि त्यांचा विवाह ठरलेला आहे खिदळेंशी. घोडे आणि खिदळे हा शुभ विवाह आज इथं संपन्न होतोय. वधू वराला बोलूया. एक मिनिट. ए कोणे तू? वर आहे वर. अरे वर तोंड करून सांगतोयस काय, वधू कुठे? कोण मिळालं तुला फायनली? प्रार्थना. ओ प्रार्थना तिथं तिथं बसली बहुतेक, ह्यांच्याकडे लो बजेट दुसरी सापडली वाटत. नाही नाही तिचं आहे. ये ग प्रार्थना.
मी ओळख करतो. एक मिनिट हे लाईट असताना जनरेटर कशाला लावला रे. असू द्या असू द्या, मी ओळख करून येतो. हे आमचे म्हणजे नवीन सोनबाई प्रार्थना खिदेडे, आणि हे आमचा पोरगा चाणक्य घोडे. क्या बात आहे, घोडे आणि खिदडे यांचा हा शुभविवाह या ठिकाणी आपण करणार आहोत. वा वा, मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. मी काय म्हणतो, तुम्ही ते काल बोलले मोठी मोठी सेलिब्रिटी येणार म्हणून. येणार म्हणजे काय, येणारच. येत आहेत संजय शांताराम जाधव. एक मिनिट, मला ही स्टेपच लय आवडली. असं का करताय तुम्ही, ती पॅन्ट लूज आहे माझी. दादा कैसा है दादा. क्या खबर भाई, क्या खबर. सवाल सवाल म्हणजे हे पायथागोराचा सिद्धांत कोणी सांगितला. तुम्ही बोलले ना सवाल, तर पायथागोराचा सिद्धांत कोणी सांगितला. पायथागोराचा सिद्धांत. सिद्धांत जाधव. काय ग हे पायथागोरसचा सिद्धांत खरं कोणी सांगितलंय. मला वाटत डार्विन. डार्विन कोण. ते डार्विन जगता चला हवा येऊ द्या म्हणजे ते पत्र लिहितात. डार्विन जगता. डार्विन जगता. मोठा माणूस आहे बाबा तू. तुला सगळं माहिती आहे ना माझं. सांग काय सगळ्यांना. स्टाईल मध्ये बोलतात ते. रुनाई धक्क्यात आता. रुनाई धक्क्या. गलती से मैंने ऐसा कर दिया था. क्या रोने पड़ेगा. उदळला उदळला. मैं जाता कॅमेरा पे. दादा लाइटिंग बेटिंग करा जावा तुम्ही. लाइट इधर घुमा, लाइट इधर घुमा. काय लाइट इधर घुमा रे. ए क्या घुमा, किसको बोला घुमा घुमा. फिराव फिराव. एक मिनिट एक मिनिट. माझ्या पोराला मला प्रेझेंट द्यायचं आहे. माझं प्रेझेंट कुठं. कसलं प्रेझेंट आहे पण ते. एक म्हणजे असा फ्लॉवर पॉट होत. फ्लॉवर पॉटचं काय काम इथं. फ्लॉवर पॉट माझ्या बायकोन सांगितलं होतं का पोराच्या लग्नात फ्लॉवर पॉट द्या. तुम्हाला सांगतो फ्लॉवर पॉट द्या. तिनं असा जपून ठेवलेला होता. बाळांनो मी तुम्हाला फ्लॉवर पॉट देणार आहे. तुमच्या आई म्हणजे फ्लॉवर पॉट नाहीच आहे तू. तुझी आईच आहे समज. सासूबाई. हा तू कुठे आहे. जपून आणा आईला पडेल. जोडजोड करून आणला. फ्लॉवर पॉट नाही तुझी आई आहे. आई आई सासूबाई. काय पण बोला. सासूबाईंच्या डोक्यात गुलाबाचं फुल मस्त दिसत. अरे बसा. पास झालंय. आता तुम्ही सगळ्यांनी दिल थांबके बसा. येत आहेत आदर्श शिंदे यांचे वडील. आनंद शिंदे. वा 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 वा.
बऱ्याला उंबराच नाही सांगतो तो ठेवू माता कळतच नाही देव तुझ्या गाबऱ्याला उंबराच नाही सांगतो तो ठेवू माता कळतच नाही शेजारची ही काळी महिना लागली मिक्स करताय सर ए आदर्श कसा आहेस पण मला एक विचारायचंय सर आम्ही आदर्श शिंदेला बुक केलं तुम्ही कसं काय आला अरे तो बिझी आहे ना किती बिझी असतो तू माहितीये का एखाद्या वेळी पिक्चर मध्ये हिरो नसलं तरी चालेल पण आधी आदर्शला बुक करते खरंय 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 जो वॉकिंगला जातो ना त्या 2 तासात पण रेकॉर्डिंग करून येतो ट्रॅकवर हा म्हणजे लोक जॉगिंग ट्रॅकवर जातात हे रेकॉर्डिंग ट्रॅकवर जातात सर तुमचं मनापासून स्वागत मी विनंती करेन की पुढच्या गाण्यातून तुम्ही नंतर आम्हाला शुभेच्छा द्या नक्की आता सर 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 मी तुमची खूप मोठी फॅन आहे तुम्ही कल्याणला राहता ना ते म्युझिक डिरेक्टर कल्याणचे आनंदजी येतो मी काय अहो काय बोलताय तुम्ही नवीन सुंदर काय बोलू शकत नाही कल्याणचे आनंदजी नसते सॉरी 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 तसं नाही ते नाही तसं ते वेगळं आहे बकऱ्याकडे बांधले मंगलाष्टक कोण म्हणणार आहे मंगलाष्टक म्हणणार आहेत किशोर कदम सर स्वतः काय सांगता या ऊन जरा जास्त आहे रिक्षा आणि का ना ऊन जरा जास्त आहे तर रिक्षा नाही यायचं होत क्या वाय शट युअर माउथ क्लोज युअर आईज शट युअर माउथ क्लोज युअर आईज बघ माझी आठवण काय कैसा आहे तू भाई कैसा हिच्या मिठी तुझी उब शोधणं नाही बरं हिच्या मिठी तुझी उब शोधणं नाही बरं मी तुला विसरत चाललो एवढं मात्र हिचा हात घट्ट आता ठेवला जरा धरून भाई कैसा तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून तुला भाई विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून तू होतीस नव्हतीस पण हिच हसणं होत माझ्यासोबत हिच असणं तुझं नसणं होत भाय सिर्फ इतनाही पूछा है कैसा है तुम्ही शिक्षक आहे का मास्टर शिक्षक मी आता कविता म्हटले म्हणून म्हटलं अरे मी कवी आहे कविता करतो रे मी एवढा त्रास होत दुसरं काहीतरी करा मग अरे एक मिनिट तुम्ही गारवा ऐकली नाही का शिडी त्याच्यामध्ये की कॉमेंट्री त्यांची आता डान्स झाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करत आहोत संस्कृतीला आता धमाका हो ना या तुम्ही या नारद सिंह
त्यांना थांबूया, त्यांना थांबू द्या. तुम्ही कुठे नाचता ते बघा. खतरनाक. एक मिनिट. संस्कृती. अरे संस्कृती, बालगुडे को बुलाया था, ये बालवाड़ी आ गई. एक मिनिट. एक संस्कृती, तुला उशीर का झाला ग? मी सुपारीला गेलेले. स्वतः सुपारी एवढी झाली आहे आणि म्हणे सुपारीला गेले होते. हे बघ, मला डान्स येतो ना म्हणून मला सुपाऱ्या मिळतात. हो मग पान शॉप टाकी का? ए तू चुप ग बाबा बंडिता. ए तू जास्त बोलू नको. कट्टीपू. काय कट्टीपू? हे बघ, हे बघ, जास्त ना. एक मिनिट. तुम्ही भांडू नका अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो, कारण हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. भांडू नका प्लीज. हॅव अ सिट डाऊन. क्या सवाल दादा. ए शून्याचा शोध कोणी लावला? तुम्ही ना क्या सवाल. शून्याचा शोध कोणी लावला? जालिंदर. जालिंदर. माझ्या शेजार राहतो त्याचा मुलगा आहे सुन्या. सुन्याचा शोध जालिंदरने लावला. अरे मग आर्यभट्टनं काय केलं? कुणी कुणी? आर्यभट्टनं स्टुडंट ऑफ द इयर. काय आलिया भट्ट? आलिया भट्ट नाही सर, आर्यभट्ट. अच्छा तिचे वडील आहेत का? आता काय करूया? तुम्ही आज मॅडमला हार घाला आणि त्याच वेळेला सर एक सुंदर गाणं म्हणतील लग्नाचं. एकदम तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तुमच्या नॉलेज साठी सांगतो, त्यांचं घटस्फोटच नाही, लग्नच पाहिजे. एक मिनिट. आता मंगलाष्टकाच घेऊया का फायनल मध्ये? काय फायनल घ्या ना. हा मंगलाष्टका सर तुम्ही घ्या प्लीज. तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव. मग माझी आठवण येते का? शुभमंगल सावधान. खतरनाक खतरनाक. लग्न लागलेलं आहे आणि लग्न लागल्यानंतर एक गाणं तर झालंच पाहिजे सर. काय म्हणता तुम्ही? वडील आहेत आणि मुलगा पण आहे, दोघांचं एकत्र जर इकडे सॉन्ग झालं एखांद तर मजा येईल ना. हा मग त्यांना. आलिया गावात अजब वरात, उगवली चांदणी जणू ही उन्हात. आलिया गावात अजब वरात, उगवली चांदणी जणू ही उन्हात. पोराला न्यायाला पोरगी दारात, पहाड जोमात गाव कोमात. आवाज वाढव डीजे तुला आईची, हे आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला.
तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आता येणार आहे मी सिद्धांत. सिद्धांतकडे तुझा पहिलाच सिनेमा आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे शिव. तो एक कट्टर शिवभक्त आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हटल्यावर ते आपल्या हृदयातच आहे. इज अन इमोशन. तर हा असा प्रेमळ कॅरेक्टर आहे. म्हणजे तो कुठल्याही जातपातीत मानत नाही किंवा प्रेम किंवा मैत्री अकॉर्डिंग टू हिम इज समथिंग बियॉन्ड रिलिजन. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर खूप चांगला होता आणि आय थिंक आय एन्जॉईड. क्या बात आहे. वा 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 वा. आता येणार आहे आदर्श शिंदे यांच्याकडे. म्हणजे आजकाल कसं असतं की पिक्चरच्या सुरुवातीला पूर्वी जशी बाई बी यायची ना अशी त्याच्यापेक्षा तसं पहिले ना आदर्श शिंदेचं नाव ऐक लोक बघतात मग पिक्चरला जातात कारण ते असल्याशिवाय पिक्चरमध्ये मजा नाही. पुन्हा एक धमाकेदार गाणं आहे. म्हणजे हे गाणं जवळजवळ वर्ष झालं गाजतंय. काय सांगशील संजय दादा असल्यावर एक हिट गाणं तर पाहिजेच ना. पाहिजेच पाहिजे पाहिजेच. एक वन्स मोर लाव. वा वा. हे गाणं वर्षभर झालं हिट होतंय गाजतंय. गावागावात मी स्वतः जाऊन गातोय. जेव्हा कळलं की दादा गाणार आहेत सगळे होते टीम अख्खी होती आणि सगळे नाचत होते गाणं रेकॉर्ड झाल्यावर. पण दादा असल्यामुळे आम्ही ते 30 A60 ती सगळी मजा केली आम्ही. मग 90 टाक म्हणजे दादा कसं करतील. म्हणजे आम्ही जी मस्ती करतो भेटल्यानंतर तर ती मस्ती आम्ही त्या गाण्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. वा. आणि आणखी खूप हिट गाणी येणार. आता येणार आहे युजे यांच्याकडे. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये युजे म्हणून त्यांची ओळख आहे. उमेश जाधव. खूप बरं वाटतंय. गेले 4 वर्ष सोमवार मंगळवार चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मी घरी बघत होतो. पुढच्या सोमवारी मला खूप आनंद होणार आहे कारण ह्या कार्यक्रमात मी दिसणार आहे. वा वा. याही चित्रपटामध्ये तुम्ही कोरिओग्राफी केली या गाण्याची. काय सांगाल. सुरुवातीला मी कोरिओग्राफ करायचो तो तेव्हा कॅमेरामॅन होता. बरोबर. तो डिरेक्टर झाला मी कोरिओग्राफरच आहे अजून. बरोबर. आता तो ऍक्टर झाला मी कोरिओग्राफरच आहे. बरोबर. सो माझ्या पोस्टवर आहे. पण आम्ही दोघांनी मिळून जे जे काही एम सेट आहे थोडक्यात. हा दोघांनी मिळून दोघांनी मिळून जे काही त्रास दिलेत आम्ही अनेक ऍक्टर्सना म्हणजे 20 रिटेक्स 25 रिटेक्स मनात बोलतो आज म्हटलं हा अब आया ऊट पहाड के नीचे. का गाण्याच्या निमित्ताने मी असं म्हणेन की महाराष्ट्राला आयटम बॉय मिळालेला. आयटम बॉय मला आवडलेलं आहे. आता येणार आहे शशांक शेंडे यांच्याकडे. सध्या रेडूचा प्रोमो खूप गाजतोय. गॅझेट्स आता आपल्याकडे खूप सारी आलेली आहेत. त्या काळामध्ये गॅझेट्स काहीच नव्हती. 70s हा रेडिओ आहे आणि त्या तातू नावाचा माझा कॅरेक्टर आहे आणि त्याला तो काही कारणामुळे तो रेडिओ मिळतो आणि समाजात म्हणजे सोशली त्याचं स्टेटस बदलतं. त्याच्यानंतर गावाचं त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आणि त्याचं विश्व पूर्णपणे बदलून जातं ते रेडिओ रेडिओ त्याच्याजवळ आल्यानंतर. मालगुडी डेज नावाची सिरियल आठवत असेल ना तुम्हाला. हो. तर त्याची आठवण करून देणारा हा चित्रपट. वा 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 वा. रेडू खरंच माझ्या खूप जवळचा सिनेमा आहे कारण की मी कोकणातली आहे आणि माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की मला मालवणीमध्ये काहीतरी करायचं आहे. ती भूमिका आणि माझी आई ह्यात मला खूपच साधर्म्य सापडलं. आणि हा छायाला आतापर्यंत माझे बाबा फक्त छायग्या छायग्या हाक मारायचे. या सिनेमाच्या निमित्ताने मला सिनेमामध्ये सगळेच गो छायग्या हडी असं हाक मारत होते त्यामुळे आता काय सांगू. वा 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 वा. लीना जी आता तुमच्याकडे येणार आहे. बऱ्याच दिवसांनी तुम्ही येत आहे. या सिनेमात सुद्धा तुमची एक वेगळी भूमिका आहे वाघेरे या सिनेमामध्ये. काय सांगाल. वस्तुचित्र असतं बघ की आपल्याला जसं समोरून दिसतं तसंच आपल्याला ते चित्र काढायचं असतं. त्यामुळे मला मी इथे बसले तेव्हा वेगळं दिसतं आणि तिकडनं ते वेगळं दिसतं. अशी ती एक घटना घडते आणि त्याचे जे पडसाद सगळीकडे उमटतात त्यातला एक पडसाद मी आहे. त्यातला एक फायदा करून घेणारा कॅरेक्टर मी आहे. वा 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 वा. आता येणार आहे किशोर सरांकडे. किशोर सर
नेहमीप्रमाणे ही भूमिका वेगळी होती वगैरे असं काय बोलणार नाही. मला मजा आली काम करायला, कारण ह्याच्यात मला खूप चांगले कपडे घालायला मिळाले. नाहीतर माझ्या नशीब माझ्या नशिबात सहज फाटकी धोतर, मडके लेंगे, फाटक्या बनियन, मग डुकराच्याच मागे धावतोय, मग काहीतरी खंदायलाच जातोय, असं सगळं होत. पण ह्याच्यामध्ये सफारी सूट, गॉगल, क्लीन शेवन हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा होतो. आणि मी सरपंच आहे आणि ती सरपंचीण आहे आणि ती आजही गजरा घालून आलेली आहे, त्यामुळे अजून येतो असं फुलांना, अजून माती लाल चमकते असं वाटतं. वा 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 वा. आता कवितेला सुरुवात झालीच आहे, तर एखादी तर झालीच पाहिजे ना. अरे यार, प्रत्येक वेळेला मला कवी म्हणून तुम्ही कविता नका म्हणायला लावू यार, प्लीज प्लीज. माझ्या सोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, माझ्या सोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, बला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला, माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. तर आता येणार आहे वाघेरे या सिनेमाकडे. वाघेरे या चित्रपटाचा आणि या मंचाचा एक मोठा संबंध आहे, कारण या चित्रपटामध्ये आमच्याही मंचाचा एक चेहरा आहेच. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात अभिनेते भारत गणेशपुरे यांचं. भारत, आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, यातली भूमिका कशी आहे वाघेऱ्यामधली? गावचा सिनेमा आहे. गावचा म्हटल्यावर आपल्याला जरा हरिक येतो, तसं हा सिनेमा करताना मला जास्त हरिक आलेला आहे. आणि हरिक म्हणजे हरिक म्हणजे आनंद, अतिशय आनंद आणतो, असे ठेवणीतले काढतो, स्वतःच्या प्रमोशनला तर ठेवलेले काढतो. अतिशय आनंदाला हरिक असा शब्द आहे, हरिक हरिक. हा, तो हरिक आलेला मला हा सिनेमा करताना. बऱ्यापैकी मोठा असलेला रोल सरांच्या बरोबरीनं, म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या बरोबरीनं रोल करता आला. तर कसं असतं, अनेक ठिकाणी अनेक प्रेक्षक आपल्याला भेटत असतात, काही प्रेक्षक आपल्याशी संवाद साधू शकतात. ऍक्च्युली माझा प्रश्न संस्कृती बालगुडे मॅडम तुम्हाला आहे, तुम्ही प्राणी मित्र आहात हे खरं आहे का? काय काय प्राणी मित्र आहात? हा, प्राण्यांवर प्रेम आहे त्यांचा ऐकलेलं आहे. म्हणजे एखादा जर का जखमी प्राणी तुम्हाला असा रस्त्यात गावला तर तुम्ही त्याच्या उपचार बिपचार करता का, त्याला घरी घेऊन जाता? आम्ही ऐकलंय असं करता म्हणून. हा, असं काही झालं तर नक्की करेन. वा वा, हे ऐकून मला फार बरं वाटलं की कलाकारांच्या अंतरंगामध्ये प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे. नाही काय नाही, हे कशाला गेलं? स्वतःला जखमी करून घेतलं का? आता मॅडम मला घरी घेऊन जातील. मी कसले प्राणी आहे, मनुष्य सुद्धा प्राणीच असतो. ह्या प्राण्याला मॅडम कशाला नेतील? मग किशोर कदम नेतील ना. कसं काय का? ए फेंड्री, लग्न मुबारक या चित्रपटाचं दिग्दर्शन दोघांनी केलंय, सागर पाठक आणि चेतन चावडा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. लव्ह स्टोरी ज्यामध्ये एवढे मोठे कलाकारांना आम्हाला चान्स मिळाला दिग्दर्शन करायचा, पण खराब बाप म्हणून तिथंच बसले संजय जाधव. त्यांनी दिग्दर्शन, ॲक्टिंग, कोरिओग्राफी प्रत्येकमध्ये आम्हाला प्रचंड सपोर्ट केला. सर, थँक्यू सो मच. पहिला प्रयत्न आहे आमचा, त्यासाठी या सगळ्यांचेच खूप 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 आभार आणि धन्यवाद. यानंतर मी येणार आहे या चित्रपटाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे, गौरी पाठक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. एवढंच सांगेल, 11 मेला थिएटरमध्ये जाऊन नक्की सिनेमा बघा. यानंतर आपण येऊयात रेडू या सिनेमाचे दिग्दर्शक सागर छाया वंजर यांच्याकडे. ही मालवणी पहिली फीचर लेंथ फिल्म आहे आणि त्याच्यामुळे ती कदाचित खूपच आवडेल लोकांना, आणि पहिल्यांदाच ती पडद्यावरती येते, 18 मेला ती रिलीज होतीये. होपफुली आम्ही अपेक्षाच करत आहोत चांगले. थँक्यू, थँक्यू सो मच. या सिनेमाच्या निर्मात्या विधी कासलीवाल आणि नवल किशोर सारडा यांनी. विधीजी, काय सांगाल?
वो सब कैसे इस एक रेडू से जुड़ जाते हैं और फिर उनकी लाइफ में क्या होता है. बहुत ही स्वीट और सिंपल कहानी है. थैंक यू. यानंतर मी येणार आहे वाघेऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्याकडे. ही खरं तर सत्य घटना आहे. बघताना सगळे हसत हसत बाहेर येतील आणि सगळ्यांना एक उत्तम सिनेमा आपण बघितला आणि काहीतरी आपण घरी घेऊन जातोय याचं नक्की समाधान मिळेल. राहुल सर काय सांगाल तुमच्या या निर्मितीबद्दल? जसं तुकरडवाडी तुमचं गाव आहे तसं आमचं वाघेऱ्या गाव आहे. तर माझी विनंती आहे की 18 तारखेला सर्वांनी स्वतः तिकीट काढून बघावा. मंडळी खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये या 3 चित्रपटांच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे कलाकार या मंचावरती आले आणि खरंच उकरटवाडीची शान वाढली. तुम्ही परत परत येत राहा, हा मंच तुमचाच आहे. आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमाचं नाव आहे डॉलर बिग बॉस प्रस्तुत चला हवा येऊ द्या. गो पावर्ड बाय पतंजली केशकांती, कोलगेट, गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस, बादशाह मसाला, कॉस्मेटिक पार्टनर डॅझर इटरना, ऑटोमोबाईल पार्टनर बोलेरो पिकअप MP. IPL लय खर्च करतात म्हणे. खर्च? हा अरे तुला सांगतो, आपल्या पंचकृषी जेवढे गाव आहेत का, सगळ्या गावाला मिळून जेवढं पाणी लागत ना तेवढं 4-4 तासाला त्या ग्राउंडला टाकावं लागत. आईला क्रिकेटरच व्हायला पाहिजे होतं राव, त्या पाण्याने तेवढी शेती तरी केली असती. 2 दिवसात टाईम देतो तुला, जर मला पैसे नाही दिलं ना तर घर जाळून टाकीन. समजला ना? दरवर्षी वारीला जातो का, शिकायला जातो का, शतपावली करायला? तुकोबांच्या काळात नव्हता का दुष्काळ? ते नाही लढले दुष्काळासाठी? कोण आहेस तू?